नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 12 वरील पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई। तर आपण आता या पाठाचे वाचन करूया। पान क्रमांक 12 पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई। पहाट झाली, माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला। माणिकने बायकोला हाक मारली, दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही। दुसरा बैल चोरीला गेला होता। माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले। अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला। आवाज ऐकून चोर घाबरला, तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे। दोघे भांडू लागली। हिराबाई चतुर होती, तिने बैलांचे डोळे हाताने बंद केले। चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग, बरोबर सांगितले तर बैल तुझा। चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले। हिराबाईने हात बाजूला केला, बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 13 वर या पाठाच्या खाली तुमच्यासाठी वर्ग कार्य दिलेलं आहे। काय दिलं आहे बरं वर्ग कार्यामध्ये? चला तर पाहूया। प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांग। या पाठामध्ये एकूण 4 चित्र दिलेली आहेत आणि या 4 चित्रांचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि त्यात तुम्हाला काय दिसतंय ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे। दुसरा वर्ग कार्य काय आहे? ही गोष्ट तुझ्या शब्दात सांग। चतुर हिराबाईची गोष्ट तुम्ही देखील सांगायची आहे बर का? तिसरा वर्ग कार्य आहे, तुला माहित असलेली गोष्ट मित्राला सांग। चतुर हिराबाई सोडून आणखीन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येतात, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायच्या आहेत। आता त्याच्या खालचं वर्ग कार्य पाहूया। कार्याचं नाव आहे वाचूया लिहूया। ऐक म्हण लिही। पुन्हा एकदा सांगते मी, ऐक म्हण लिही। पहिलं अक्षर आहे च, च न सुरणारे शब्द आहे चमचा, चार, चाक, चाळीस। या शब्दांच्या पुढे डॉट डॉटच्या लाईन मध्ये जी रेषा आहे तिथं ते शब्द तुम्हाला परत एकदा लिहायचे आहे। खालचा अक्षर आहे छ, छकुला, छान, छमछम, छाया। नंतर अक्षर आहे ज, जहाज, जेवण, जोडी, जनता। झ, झबला, झाड, झाकण, झुरळ। श, शेळी, शतक, मशाल, माशी। श, षटक, षटकार, षटकोन, विशेष। स, ससा,
कासव दिवस खसखस। आणखीन या पाठावर आणखीन एक वर्ग कार्य तुमच्यासाठी आहे, पहा काय आहे, मोठ्याने वाच आणि पाटीवर लिही। काय आहे वाचूया आपण, औसा गावी आमचा दौलतवाडा आहे, मधोमध चौक आहे जिथे हौद आहे, हौदात कारंजे आहे, चौफेत फुलझाडे आहेत, बाहेर बैलांचा गोठा आहे, आजोबा बैलांना वैरण टाकतात, बैल आऊत ओढतात। सुंदर असा उतारा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या उतारामध्ये एक काना दोन मात्राचे शब्द जास्ती प्रमाणामध्ये दिलेले आपल्याला आढळून येतात। बरंय तर मित्रांनो, कसा वाटला हा पाठ, तुम्हाला आवडलात का? ठीक आहे, तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन पाठासह आपण भेटूया। धन्यवाद।